करत आहोत असहकार चळवळ, त्यामध्ये महात्मा गांधीजी यांनी कोणती भूमिका घेतली ती आपण पाहणार आहोत. महात्मा गांधीजींना अशी धारणा होती की ब्रिटिश सरकार हे भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. जर भारतीयांनी संपूर्ण सहकार पुकारला तर ब्रिटिश सरकार भारतामध्ये केव्हाच कोसळून पडेल ही महात्मा गांधीजींची धारणा होती. आणि मग म्हणून महात्मा गांधीजींनी जनतेला उद्देशून त्यांनी या असहकार चळवळीमध्ये भाग घेण्याचं आवाहन महात्मा गांधीजी यांनी केलेलं आहे. आणि त्यानुसार मग 1920 साली राष्ट्रीय सभेचं 1920 सालीचं अधिवेशन नागपूर येथे भरले होते. या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली. तर बालमित्रांनो, हा असहकाराचा ठराव 1920 अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडला हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठरावानुसार त्या ठिकाणी असहकार चळवळीचे संपूर्ण सूत्र महात्मा गांधी यांच्याकडे देण्यात आले. आणि महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली ही असहकार चळवळ भारतामध्ये जोम धरू लागली. या चळवळीच्या ठरावानुसार त्या ठिकाणी शासकीय कार्यालय, न्यायालय, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम निश्चित करण्यात आला. बालमित्रांनो, अशा प्रकारे असहकार चळवळीद्वारे त्या ठिकाणी ब्रिटिश शासनाला सुरुंग लावण्याचं काम महात्मा गांधीजी यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी देशात घडवलेलं आहे. धन्यवाद.